नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानेश्वर विद्यामंदिरामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। सबस्क्राईब समोरील नोटिफिकेशनला हिट करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील। आज आपण ही शाळा बोलते हा मराठी निबंध पाहणार आहोत। याचा वापर तुम्हाला भाषण त्याच्यासाठीही होणार आहे। तसेच हा निबंध तुम्ही वहीमध्ये लिहून घेऊ शकता। तर चला सुरू करूयाच्या आपल्या ही शाळा बोलते या निबंधाला। प्रत्येकाच्या जीवनामध्ये शाळेला अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान आहे। शाळा हे आपले ज्ञानाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते। मूल जन्माला आल्यानंतर त्याला घराव्यतिरिक्त चांगल्या वाईट गोष्टींचा संस्कार जे तिथे दिले जातात ते म्हणजे शाळाच होय। नमस्कार मित्रांनो, मी शाळा बोलते। धन्यवाद, कारण तुम्ही आज मला येथे बोलण्याची संधी प्राप्त करून दिली। खूप दिवसापासून मला तुमच्याशी बोलण्याची इच्छा होती, पण आज ती इच्छा पूर्ण होत आहे। होय, मी शाळा बोलते। ऐकून थोडे नवल वाटत असेल, मी शाळा माझ्यामुळेच तुम्हा सर्वांना ज्ञान प्राप्त झाले व माझ्यामध्ये केलेल्या ज्ञानामुळे जीवनामध्ये यशस्वी होऊ शकलात। शाळेमध्ये तुम्ही प्राथमिक शिक्षण घेतले व या प्राथमिक शिक्षणातूनच त्या भविष्यासाठी मला पुढचे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यामध्ये मदत झाली। जसे त्या जीवनामध्ये यशस्वी झाला तसे मला विसरलात, की तुमच्यासाठी केलेली सर्व कर्तव्य विसरलात, म्हणून आज माझा संयम संपला। मी निमूटपणे सर्व सहन करत आले, पण आता मला राहवत नाही। माझ्यावर होणारा अन्याय मी सहन करू शकत नाही। तुम्ही जेव्हा गरज असते तेव्हा मला आठवण करता, त्यानंतर माझ्याकडे डोकावूनही पाहत नाही, त्यामुळे मी खूप दुःखी आहे। मला आनंद होतो की विविध विद्यार्थी माझ्यामध्ये येतात, ज्ञान प्राप्त करतात आणि जीवनामध्ये यशस्वी होतात, परंतु मला देखील वाटते माझ्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षा असते की त्यांनी त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक पायरीमध्ये माझी आठवण ठेवावी। आजचे लोक स्वार्थी झाले आहेत। स्वतःचा स्वार्थीपणामुळे माझ्यावर कसलेही आरोप करून मला बदनाम करीत आहे। संपूर्ण समाजामध्ये असे उठवले आहे की माझ्यामुळे चांगले शिक्षण मिळत नाही, आपल्या पाल्याचे भवितव्य धोक्यात आहे असा अपप्रचार केला जातो। माझ्यावर काही खोटे आरोप करून संपूर्ण समाजामध्ये शाळा म्हणजे पालक आपल्या विद्यार्थ्यांना पाठवण्यासाठी घाबरत आहेत। समाजातील स्वार्थी आणि धनिक लोक तर संपूर्णपणे मला संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण मी कोणालाही घाबरणार नाही। सर्व समस्यांना धडपणे तोंड देत मी उभी राहणार आहे। ज्याप्रमाणे आधुनिक काळ बदलत आहे त्याप्रमाणे माझे स्वरूप देखील बदलत चालले आहे। त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी माझ्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना पाठवण्यासाठी घाबरण्याची गरज राहणार नाही। आज माझी विविध माध्यमे तुम्हाला पाहायला मिळतील, जसे की मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, तेलुगू, कन्नड, हिंदी अशा विविध भाषातून उपलब्ध झाली आहेत। तुम्हाला ज्या भाषेतून आपले शिक्षण घ्यायचे आहे त्यासाठी मी शाळा उभी झाली आहे। माझ्यामध्ये तुम्ही योग्य ज्ञान प्राप्त करून घेतले तर तुम्हाला हमखास सरकारी नोकरी व इतर नोकरी यासाठी मी मदत करीन, म्हणून तुम्हाला जीवनावश्यक असणाऱ्या सर्व गुण प्राप्त होतील। चांगले वाईट गोष्टींचे ज्ञान, अभ्यासाचे ज्ञान आणि तुमचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी खूप महत्त्वाची भूमिका बजावते। तसेच माझ्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नीतिमूल्य संस्कार, शिस्त, ज्ञान, मोठ्यांचा आदर असे विविध गोष्टींचे ज्ञान शाळा याच माध्यमातून प्राप्त होतात। त्यांना प्राथमिक संस्कार हे घरातून मिळतात मान्य आहे, परंतु मुलांचे दुसरे घर हे शाळाच असते ना। मला तुमचा पाल्य आदर्श विद्यार्थी किंवा आदर्श व्यक्तिमत्व बनवायचे असेल तर पाल्याला शाळेमध्ये पाठवणे गरजेचे आहे। शाळेमध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी भविष्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, वकील असा कुठल्या ना कुठल्या पदापर्यंत पोहोचणार असतो। आज तुम्हा सर्वांच्या सहकार्याने मला नवीन रूप प्राप्त झाले आहेत। तसेच आज माझे स्वरूप हे डिजिटल स्वरूपामध्ये बदलले आहे। आज तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी डिजिटल झाले आहे, त्यामुळे माझ्यामध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी हा काळानुरूप बदलू सुद्धा शकतो। शेवटी सांगायचे एवढेच की ही शाळा तुमच्या
विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये यशस्वी करण्यासाठी आणि तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते. त्यामुळे सर्वांनी माझा आदर करा व माझा अप्रचार करू नये. हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते. त्यामुळे सर्वांनी आपापल्या पाल्याला शाळेमध्ये पाठवून ते कर्तव्य पार पाडावे हीच विनंती. मला वाटते आजचा तुम्हाला शाळा बोलते हा निबंध नक्कीच आवडलेला असेल व ह्याचा वापर तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये नक्कीच कराल. तर अशा प्रकारे आपला आजचा मी शाळा बोलते हा निबंध संपलेला आहे. तर असेच इतर शैक्षणिक व्हिडिओज भाषणे व निबंध पाहण्यासाठी ज्ञानेश्वर विद्या मंदिराला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.